तुम्हाला असं लक्षात येईल की आपला नैसर्गिक श्वास काही वेळा डाव्या नागपुडीनं चालतो, काही वेळा उजव्या नागपुडीनं चालतो. आपला हा समतोल बिघडला तरीसुद्धा आपल्याला अनेक आजारांची शक्यता वाढते. आणि हा समतोल साधण्यासाठीच आपण आता अनुलोम विलोम हा प्रकार करणार आहोत. यामध्ये आपण डाव्या नागपुडीनं श्वास आत घेणार, नंतर डावी नागपुडी बंद करणार आणि उजव्या नागपुडीनं तो बाहेर सोडणार. पुन्हा उजव्या नागपुडीनं श्वास आत घेणार, उजवी नागपुडी बंद करणार आणि डाव्या नागपुडीनं श्वास बाहेर सोडणार. उजव्या हातानं उजवी नागपुडी बंद करा, अंगठा उजव्या नागपुडीवर ठेवा, खोल श्वास घ्या, चारही बोटांनी डावी नागपुडी बंद करा, उजवी नागपुडी सोडा आणि श्वास बाहेर सोडा. सावकाश श्वास बाहेर सोडा. आता उजव्या नागपुडीनं श्वास आत घ्या, अंगठ्यानं उजवी नागपुडी बंद करा, डावी नागपुडी सोडा, डाव्या बाजूनं श्वास बाहेर सोडा. श्वास रोखून धरू नका, श्वास बाहेर पडला की श्वास आत घ्यायला पुन्हा सुरुवात करा. सावकाश श्वास आत घ्या, खोल श्वास आत घ्या, चारही बोटांनी डावी नागपुडी बंद करा, उजवी नागपुडी सोडा, उजव्या नागपुडीनं श्वास बाहेर सोडा. छान, पुन्हा शांत नैसर्गिक श्वास. हळूहळू हा अभ्यास वाढवत गेला की आपल्या शरीराचा नैसर्गिक समतोल साधला जातो.